ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे। नीती आयोगाच्या बैठकीवरील बहिष्कारावरून विरोधकांच्या रणनीतीमध्ये फूट पडल्याचं दिसतंय। हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी या नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकलेला आहे। मात्र आता जी माहिती समोर येते त्यानुसार ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याचं समजतंय, त्यामुळे आता विरोधकांच्या रणनीतीमध्येच एक प्रकारे ही फूट पडल्याचं दिसतंय। ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याचं समजतंय। नीती आयोगाच्या बैठकीवरच्या बहिष्कारावरून आता विरोधकांच्या रणनीतीमध्ये फूट पडल्याची चर्चा आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।